नाशिक रोड परिसरातील मनपाच्या बिटको रुग्णालयात नगरसेविकेच्या पतीने इनोव्हा गाडी घालून बिटको रुग्णालयात धुडगूस घातला होता। त्याची तक्रार नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। दरम्यान सदर कृत्य करणाऱ्या संशयिताच्या नाशिक मनपाच्या सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका असलेल्या पत्नीने या सर्व प्रकारानंतर एक व्हिडिओ जारी केला आहे। सीमा ताजने यांनी जारी केलेला तो व्हिडिओ आपण आधी पाहूयात। नमस्कार, मी डॉक्टर सीमा राजेंद्र ताजने BJP नगरसेविका नाशिक इथून बोलत आहे। काल बिटको कोविड सेंटर येथे जो पण काही अनुचित प्रकार झाला त्याला माझं वैयक्तिक समर्थन नाही आहे, परंतु हा अनुचित प्रकार होण्यामागचं कारण काय हे पण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। नाशिक रोड येथील बिटको कोविड सेंटरला गेले कितीतरी पेशंट हे कोरोनाच्या महामारीने ॲडमिट होतात, ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही तेही तिथे जातात, परंतु बिटको हॉस्पिटलमध्ये जे पण काही रेमडेसिवीर इंजेक्शन आहे किंवा त्यांना टॅबलेट आहे किंवा ऑक्सिजन पुरवठा आहे किंवा दुसऱ्याही काही मूलभूत सुविधा आहे ह्या कितपत व्यवस्थित पोहोचल्या जातात त्या त्यांना पोहोचवल्या जात नाही। रेमडेसिवीर इंजेक्शन तर गेले कित्येक पेशंटला देण्यात येत नाही। खूप वेळा असं आढळल्या जातं की IPD पेपरवर इंजेक्शनची एंट्री असते, परंतु प्रत्यक्षात ते इंजेक्शन दिलं जात नाही। पेशंटला OPD बेसवर 2-2 दिवसाचं औषध दिलं जातं, बाकीचं औषध बाहेरून मेडिकलमधून घेण्यात येतं। मग हा प्रकार काय आहे? हा प्रकार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, लोक त्रस्त झालेले आहे। ज्यावेळेस एक नगरसेवक म्हणून आम्ही स्वतः आमचे काही पेशंट पाठवतो, आम्हाला एका पेशंटसाठी एका इंजेक्शनसाठी काही टॅबलेटसाठी 2-2, 3-3 वेळा फोन करावा लागतो, त्यावेळेस कुठे आम्हाला समोरून एक उत्तर येतं। परंतु ज्यांचा नगरसेवकांशी संबंध नाही त्या नागरिकांनी काय करायचं? आज कितीतरी कुटुंबातले कितीतरी लोक हे सदस्य हे मृत्यूमुखी पडलेले आहे, याला जबाबदार कोण आहे? प्रत्येक वेळेस हे लोकांना दोष देऊन चालणार नाही। हा जो पण काही रेमडेसिवीर इंजेक्शनचा मुबलक साठा येत आहे, परंतु मग देण्यात का येत नाही किंवा प्रत्येक वेळेस आज नाही उद्या नाही असे वेगवेगळी उडवाउडीची उत्तरं का देण्यात येते? नक्की मग हा काळा बाजारच आहे का हेही शोधून काढायला पाहिजे। आणि गेल्या काही 8-10 दिवसामध्ये गेले कित्येक पेशंट हे तरुण वर्ग असो किंवा वयोवृद्ध असो हे केवळ आणि केवळ मूलभूत सुविधा आणि अपुऱ्या ट्रीटमेंटमुळे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे बरेचसे पेशंट हे मृत्यूमुखी पडलेले आहे। ज्यावेळेस एखाद्या घरातला सदस्य जातो त्यावेळेस जेव्हा एक नगरसेवकाला किंवा तुम्ही नगरसेवक असूनही आम्हाला एक इंजेक्शन अवेलेबल करू शकत नाही, त्यावेळेस त्या नगरसेवकांनी काय करायचं? एक नगरसेवक म्हणून मी वैयक्तिक विधायक मार्गाने खूप सारे प्रयत्न केले, खूप साऱ्या फोन करून सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केलेले आहे, पण विधायक मार्गानेही जाऊन जर हीच परिस्थिती आहे, हाच असा काळा बाजार चालू आहे, तर मग याचा हा कुठेतरी उद्रेक हा सर्वसामान्यांच्या माध्यमातून होणार आहे। आणि राजेंद्र ताजने यांनी काल जो पण काही कोविड हॉस्पिटलमध्ये प्रकार केला आहे तो पण हा एक संताप अनावर झाल्यामुळे एक सर्वसामान्यावर जो अन्याय होतो आहे तो विधायक मार्गानेही त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे त्यांच्याकडून हा उद्रेक झाला आहे। तर लोकांनीही या गोष्टीवर गांभीर्याने विचार करावा की प्रशासन जर आपल्याला ह्या सुविधाच पुरवू शकलं नाही तर मग कोणत्या याने प्रशासनावर विश्वास ठेवायचा? आज प्रत्येक वेळेस बिटको हॉस्पिटलमध्ये स्टाफ नाही आहे, औषध नाही, गोळ्या नाही अशी उत्तरं देऊन अंग काढून घेतलं जातं, परंतु याच्यात सर्वसामान्यांची चुकी काय? त्यांचा का बळी जातो? आज कितीतरी लोक हजारो लोक किडे मुंग्यांसारखे मरण पडताय, त्याला जबाबदार कोण आहे? हा होता तो व्हिडिओ। या व्हिडिओतून जी खदखद सीमा ताजनेंनी व्यक्त केली आहे त्यावरून जनतेच्या मनात बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत। जाणून घेऊयात कोणते आहेत ते प्रश्न। ताजनेंनी खरंच निवळ जनतेच्या कल्याणासाठी हे कृत्य केले असेल का त्यामागे काही दुसरे कारण असू शकेल? ताजने जेव्हा बेफाम गाडी घेऊन दवाखान्यात घुसले तेव्हा तिथे नियुक्त असलेले सुरक्षा रक्षक आणि नाशिक रोड पोलिसांचे जवान कुठे गेले होते? त्यांची चौकशी का झाली नाही? एरवी नागरिकांच्या गर्दीने गजबजलेल्या या ठिकाणी नेमकी ताजनेंची गाडी येण्याच्या वेळेस सामसूम कशी काय झाली? हा निवळ योगायोग होता की हे खळखट्ट्यात पूर्वनियोजित होते? या प्रकारानंतर तक्रार दाखल करण्यासाठी सक्षम अधिकारी पुढे का आले नाहीत? निवळ आपण तेव्हा तिथे कर्तव्यावर हजर नव्हतो असे म्हणून कनिष्ठाला तक्रारदार करण्यामागचं नेमकं खरं कारण काय? गुन्हा दाखल करताना जसा यंत्रणेला कर्तव्याचा अचूक तांत्रिक भाग समजला त्याच कर्तव्याचा एरवी काम करताना विसर कसा काय पडू शकतो? हा सर्व प्रकार जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा तर प्रयत्न नाही ना?
ताजनेंनी ज्या समस्यांचा उल्लेख या व्हिडिओमध्ये केला आहे त्या समस्या त्यांना नाशिक मनपाच्या सभागृहात वैधानिक मार्गाने मांडता आल्या नसत्या का? असे तर नाही ना की ताजनेंनी यापूर्वी या समस्या सभागृहात मांडल्या होत्या, परंतु त्याकडे महापौर आणि आयुक्तांनी वेळीच लक्ष दिले नाही म्हणून ताजनेंवर अशी कायदा हाती घेण्याची वेळ आली. इतरही नगरसेवक काम करत आहेत, त्यापैकी कोणाच्याही वाट्याला या समस्या आल्या नसतील का? जर आल्या नसतील तर त्यामागचे उत्तम नियोजन काय केले हे सर्वांसमोर उघड करून सर्वांचा मार्ग प्रशस्त करायला काय हरकत आहे? आणि जर समस्या आल्या असतील तर आता तरी त्यांनी पुढे येऊन ताजनेंच्या या कृत्यामागच्या वास्तविकतेचं भान यंत्रणेला करून द्यायला नको का? जर ताजनेंनी जनतेसाठी हा सर्व प्रकार केला असेल तर त्यांना शिक्षा होऊ देणं योग्य ठरेल का? नाशकात विशेषतः बिटकोत खरंच औषधांचा, इंजेक्शनचा, लसींचा आणि कुशल मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झालेला नाही का? झाला असेल तर त्याला जबाबदार कोण आहेत आणि प्रशासन या बाबी गांभीर्याने का घेत नाही? प्रशासन नेमकं कधी जाग होणार आणि कधी बिटकोतल्या सर्व असुविधा कायमच्या कधी दूर करणार? कन्हैया ताजनेंची कृती खरंच योग्य आहे का? आता फक्त कन्हैया ताजनेंवर गुन्हा नोंदवून सर्व प्रश्न सुटणार आहेत का? सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेच्या पतीवर अशी कायदा हातात घेण्याची वेळ येत असेल तर हा भाजपचा पराभव नाही तर दुसरं काय समजायचं? जो पक्ष आपल्याच पक्षातील नगरसेविकेच्या मागण्या पूर्ण करू शकत नाही तो सर्वसामान्य नागरिकांना न्याय देऊ शकतो का? भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकच्या आजच्या दुरावस्थेला नेमकं जबाबदार कोण आहे? नाशिक शहरातील आरोग्य यंत्रणा सपशेल कोलमडून पडली. प्राणवायू अभावी निष्पापांचे बळी गेले असूनही ऑक्सिजन, औषधे आणि इंजेक्शन व लस उपलब्ध होऊ शकलेली नाही. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मनपा आयुक्त व महापौर राजीनामा का देत नाहीत? प्रशासनाने आपली जबाबदारी चोख पार पाडली तर इतरांना अशी बुद्धी सुचेल का? जनतेचा जीव जात असताना त्या गोष्टीला राजकीय रंग देऊन आपला नाकर्तेपणा लपवून पालिकेची जबाबदारी संपेल का? हा सर्व प्रकार पाहता फक्त ताजने एकटेच दोषी आहेत का? खरे गुन्हेगार कोण आहेत आणि त्यांना शिक्षा कधी होणार? माणसाच्या भावना आणि प्राणांपेक्षा कायदा मोठा असेल तर तो या घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर समान लागू व्हायला हवा. हे आणि असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाले असून येणाऱ्या काळात त्यांची उत्तरे प्रशासनाला द्यावीच लागणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक रोड, नाशिक.